तुम्ही तर देवराम लांडे निवडून आणण्यासाठी 1 लाख रुपये देणार होते, तुम्ही तर आता शरद दादांच्या मिळवतेच काय? असं झालं साहेब, ज्यावेळेला आमची सोसायटीची वार्षिक मीटिंग केवाडी या ठिकाणी 8 गावांची होती, त्यावेळी देवराम लांडे या मीटिंगला उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना विचारलं. मीटिंगचा सोसायटीचा विषय मध्यंतरी स्टॉप झाला, त्यावेळी त्यांनी मला विचारलं, वराडे विठ्ठल वराडे, मी आता समाजाच्या वतीनं आमदारकीसाठी उभा आहे. तेव्हा मी सारा विचार केला, मनाचा मोठेपणा केला. गेले 2 वर्ष आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 2 वर्ष विरोधात आम्ही शिवसेनेबरोबर म्हणजे शरददादा सोनवण्यांबरोबर फिरत असताना आणि सुनीताताई खेड्यापाड्यात परिचय करीत असताना गेले सातत्याने 2 वर्ष फिरत होतो आणि आत्ता जर देवराम लांडे हे आपले राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाकडून जिल्हा परिषदला इच्छुक होते, आम्ही पण होतो, तर ते जर आमदारकीला इच्छुक आहेत तर आम्ही आमदारकीसाठी इच्छुक नाही. तेव्हा आदिवासी माणूस, आपल्या समाजाचा माणूस, तेव्हा मी मनाचा मोठेपणा करून त्यांना 1 लाख रुपये प्रथम देणगी जाहीर करणारा मी. परंतु देवराम लांडे असा माणूस आहे, तो शब्द पाळणारा माणूस नाही. गेले अनेक वर्षापासून मी त्या माणसाच्या सहवासात आहे, समोर आलेल्या माणसाची समोरून कसं बोलायचं आणि पाठीमागून कसं बोलायचं ही देवराम लांडेची सवय आजपर्यंत गेलेली नाही. त्यामुळं त्यांना मी एक प्रामाणिकपणे विचारले, साहेब आता तुम्ही आमदारकी आहात, मग तुम्ही एक बाईट देऊन टाका ना, आदिवासी समाजाचा एक विश्वास संपादन करा, का मी जर आदिवासी समाजाने मला उभे केले आमदारकीसाठी किंवा पाठिंबा आहे तर तुम्ही एक अशी बाईट द्या का जिल्हा येणारी पुढची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये मी स्वतः उभा राहणार नाही किंवा माझ्या कुटुंबातला कोणी व्यक्ती उभा करणार नाही. जो आदिवासी भागातले जे कोणी उमेदवार असतील पंचायत समिती जिल्हा परिषदला त्यांना मी पाठिंबा देईल असं जाहीर करा, म्हणजे सर्व आदिवासी समाज एकत्र होऊन तुमचा प्रचार करायला आम्ही सर्व तयार आहोत. परंतु तो माणूस दाखवतो एक आणि करतो एक, त्यामुळे त्या माणसाला पंतप्रधानही केला तरी तो खाल्ल्या दर्जेची शिपायाची सुद्धा जागा सोडू शकत नाही. त्यामुळं आम्ही जो ज्यांनी आम्हाला आमच्या सौ सुनीताताई रोहिदास बरडे यांना गेले 2 वर्षापूर्वी वाढदिवसाच्या दिवशी त्यांची घोषणा केली का ताई जिल्हा परिषदेला जेंट्स येऊ किंवा महिला येऊ तुम्हालाच आम्ही शिवसेनेतून म्हणजे उमेदवारी देऊ, पक्ष आज तो फुटला असेल शिवसेना तरी दादांसोबत आम्ही आहोत आणि देवराम लांडे ह्या माणसाचे बरेचसे कार्यकर्ते आदिवासी भागातले त्यांचा अनुभव घेतला, हा माणूस शब्द पाळणारा नाही. आता पाठीमागे नवरात्राच्या घटस्थापनेच्या दिवशी तो माणूस आमच्या देवळे गावामध्ये भैरवनाथाची आम्ही घटस्थापना पूर्ण गाव त्याच ठिकाणी असतो, त्यावेळेला तो माणूस त्याच ठिकाणी आला आणि कालभैरवचं दर्शन घेतलं, म्हणला तुमच्या गावातून आम्हाला मला वर्गणी द्यायचे, 100 रुपये द्या, कोणी 500 द्या, तांदूळ जमा करते. दिवसभर प्रामाणिकपणे त्या माणसाबरोबर मी फिरलो आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस माझ्या घरामध्ये त्या दिवशी 3-4 वाजले आम्हाला त्या जेवायला आम्ही घातलं आणि जेवल्यानंतरही त्या माणसाला आपण विरोध त्याच दिवशी तो संपवला. परंतु तो माणूस आहे, तोंडाव एक बोलतो पोटात एक धरतो, तेव्हा देवराम लांडे हा विश्वास माणूस नाही, तो आमदार व्हायच्या लायकीचा पण माणूस नाही. त्यामुळं मी माझं 1 लाख रुपये देणार होतो पण तो अशा फसवेगिरी माणसाला आणि आदिवासींचं रक्त शोषण करणाऱ्या माणसाला मी साहेब देत नाही. मी शरददादा सोनवणे यांचा कट्टर कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यामागे पूर्ण माझा देवळे गाव आमचे असणारे बराडे परिवार त्यांच्यासोबत राहणार एवढं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणजे तुम्हाला पाठिंबा देणार जेडपीसाठी या बोलीवर तुम्ही 1 लाख रुपये त्यांना देणार होता? 1 लाख रुपये असं का जर तुम्ही आमचे विरोधक नाही, आज तुम्ही आमदारकी लढताय, गेले 2 वर्षे आपण एकमेकाच्या विरोधात होतो, तो माणूस मला बाजूलाही घेऊन माझ्या कानात बोलतो तर इटल झालं गेलं ती गोष्टी सोडून द्यायच्या, तर मग मी मनाचा मोठेपणा केला नका. जर तो माणूस आज आपण आमदारकीचा विरोधक नाही, जर जिल्हा परिषद सोडत असेल तर आपण समाजामध्ये कशाला दुरावा निर्माण करायचा, आदिवासी समाज जर एकत्र होत असेल. परंतु त्या माणसाची खेळी आम्हाला पूर्णपणे कळाली, बाहेर तो जर बाईट देत नाही आम्ही कशी जाहीर बाईट दिली मी केवडी या गावामध्ये, साहेब तुम्ही जर आमदारकीसाठी इच्छुक असाल तर मी 1 लाख रुपये देईन, मग त्याला मी माझे सांगतो ना, त्यांना म्हणा फक्त एवढीच बाईट द्या का मी वैयक्तिक माझे लांडे कुटुंब जिल्हा परिषद पंचायत समितीला कोणी उभा राहणार नाही स्वतः, एवढी फक्त समाजामध्ये बाईट द्या ना. तो बाईट देत नाही याचा अर्थ तो माणूस त्याचा पोटातला काळंबा सोडत नाही किंवा इतरांना तो मोठे करण्याची त्याची ताकद नाही.